आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शर्ट दाखवा जरा मस्त पैकी तुमच्या साईजचा. हा खूप छान दिसतो. करा आपण हे दोन पास झाले. जे झाले साहेब तुम्हाला 19 रुपये होता, तुम्हाला 1500 रुपयाला 2 शर्ट बस. ठीक आहे सर, चालेल. बोला या. नमस्कार दादा. इथं कुणी कपडे घेताना कार्ड साफ मारलेलं का? हो आता जे गेला गेला. दादा एक मिनिट, सीसीटीव्ही फुटेज दाखवतो का? हो बघा मिळेल ना. दाखव. सत्या त्याचं तोंड दिस ना की टोपी घातली ना. तेच तर कळणार ना, शोधाव तर लागलच. दादा धन्यवाद. शोधा जरा तुम्ही, तो महत्वाचा आहे फार. बघतो करतो सरकारी छापाची उत्तरे देऊ नका. डोकं चालवा, शोधा पेनड्राईव्ह. बघतो बघतो साहेब. त्यात सत्या कुठे दिस ना की तेच काय कळना मला. ए आम्या दिसला कुठं? नाही ना. तुम्हाला दिसला का? नाही. एक काम कर, तुम्ही पवई नाक्यावर जावा, आम्ही मोती चौकात बघतो. दिसला का फोन टाका. हो लगेच. नेमकं कुठे शोधू आता ह्याला? सगळीकडे बघून झालं. कस काय आठवण आली पापे शेटची? आता चोराची माहिती काढायची म्हणल्यावर चोरालाच फोन लावणार ना. मला सांग, मंदिराच्या इथं कोण ओळखीचं चोर आहेत का तुझे? नाही हो. का असं काय विचारताय? अरे तिथं एकत्र 10-12 लोकांची पाकिटं चोरील गेलीत, अगदी तात्या साहेबांचं सुद्धा. मरतो काय आता मी? शोले मोठा गेम दिसतो. हॅलो ऐकतोस ना?
हा वाघमार मॅडम. हा हा काय चोर आहे बघे, एवढ्या मोठ्या माणसाचं पाकिट चोरताना विचार करायला पाहिजे होता त्याने. नाही पण मी मिळून देतो की तुम्हाला पाकिट. बाप्याचा शब्द आहे तुम्हाला. हा बाप्याचा शब्द म्हणजे आधी पाकिट घाऊ दे मग ऐकते तुझा शब्द. आणि थँक्यू. होय होय मॅम. माऊली मंदिरात पाकिट चोरी झाले, त्या एरियातला पाकिट मार कोण आहे माहितीये का तुला? काय झालं दादा? एका मोठ्या माणसाचं पाकिट चोरीला गेलं. होय ग, मी बी शोधतो त्याला, गावलं की सांगतो लगेच. सत्या मला वाटतं हेन चोरला असणार पाकिट. बरे हो नाही दादा, देवाला चाललोय मी कशाला पाप करेल. नवीन शर्ट झगा मागा मला पगा, नवीन गॉगल नवीन टोपी कुठं आलं पैसे तुमच्याकडे एवढं? अहो दादा आता देवाला जायचंय, फाटके कपडे घालून गेल्यावर भिकारी समजून भीक घालतील ना आपलं. नेट जावं म्हणलं, मी सुधरलोय दादा आता. अरे तू काय नाही किंवा नाही अख्खे सातारा जिल्ह्याला माहिती. हे बघ कुत्र्याचं सीपूड कितीतरी पायपात घातलं, वाकडं ते वाकडत असत. होय काय चेक केला दादा? आईच्या पत्रात दादा नाही. जाऊ दे, आपल्या संघ खोट नाही वागणार. जर वागला तर याचा कार्यक्रम फिक्स आहे माहिती आहे याला. होय दादा. येऊ का दादा? चल पळ चल. वाट बघतोय मी, येळत गावला तर ठीक, नाहीतर त्या चोराचा कार्यक्रम फिक्स करतो का नाही बघ. होय दादा येतो. शो सत्य तात्या साहेबच पाकिट शोधत असणार, ह्याच्या तावडीत गावलो बुकणच करल माझा. त्यापेक्षा डायरेक्ट पोलिसालाच पाकिट देतो, म्हणजे तात्या साहेबाकडे तरी जाईल. आपल्या वाघमारे मॅडम आहेत की त्यांना सांगतो डायरेक्ट. हॅलो वाघमारे मॅडम. हा बोल ना. तुमचं काम झालंय, पाकिट सापडले. काय? होय होय, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तिथे येऊन भेटा तुम्हाला. देतो पाकिट मी. होय आलेच. होय होय चालते. मॅडम जय हिंद. मॅडम जय हिंद. सापडलं ना पाकिट? हाय सापडलं. हे घ्या, हेच आहे का? वे हेच आहे. कोण होता रे पाकिट मार? तूच तर नव्हतास? यो मॅडम अहो काय बोलताय तुम्ही, डोळ्यात बघा माझ्या, मी काय गुन्हेगार वाटतोय वय? उगा लावचल मॅडम 379 माझ्यावर. 379? अहो ते चोरी केल्यानंतरच तू कलम असते, एक वर्षाची शिक्षा होती त्यांनी, जेल मध्ये जाते. असू दे मॅडम असू दे, लय लोड घेऊ नका.
तो पाकिट मार कुठे आहे? जाऊ द्या ना मॅडम. असं कसं जाऊ द्या? साहेब तिच्या घरात आता लगीन घाई चालू आहे. आणखीन घरामध्ये ती एकटीच कमावती आहे आणि सगळ्यात मोठी पण आहे. अहो पण पोलीस असलं तरी आपल्याला घर संसार आहेच की. आणखीन ती घरासाठी जेवढी राबती ना तेवढंच पोलीस स्टेशन वरती सुद्धा प्रेम करते. आपण सुद्धा तिला घरातल्या माणसासारखं समजून घ्यायला पाहिजे सर. आणि तिचं स्वतःच लग्न आहे. ठीक आहे हे बघा वाघमारे सॉरी सॉरी म्हणतोय ना आता मी. हा सर तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? माझं चुकलं. इथं सगळे एवढे गॅसवर आहेत आणि मी माझ्या दुसऱ्याच कामात. ओके ठीक आहे पण हे बघा वाघमारे हे सतत रडणं थांबवा. कसं आहे नवरी अशी रडायला लागली ना तर नवरदेव स्वतः तक्रार घेऊन येईल आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये. येते का लक्षात? हा मग वाघमारे कोण आहे मुलगा? काय करतो? नोकरी वगैरे करतो का? बोल ना. मी विचारलंच नाही. काय अहो ज्याच्या बरोबर लग्न करताय ज्याच्या बरोबर आयुष्य काढायचंय तो काय करतो हे सुद्धा तुम्हाला माहित नाही? पोलीस आहात ना तुम्ही? सर तो माझ्या आत्याचा मुलगाच आहे. बर ठीक आहे पण इथून पुढे काळजी घ्या व्यवस्थित वागा. हा आणि हे बघा फक्त 4 दिवसांची सुट्टी देतोय. 4 दिवस फक्त. पण काय करावं सुचत नाहीये कारण ही केस सुद्धा तेवढीच महत्वाची आहे ना. साहेब मी एक सुचू का? नाही तर वाघमारे मॅडम लग्नात बिझी आहेत ना त्यांच्या. मग आपण या केसची जबाबदारी प्रिया मॅडमना दिली तर? नाही म्हणजे त्या पण या केसचे एक भाग आहेत ना आणि हुशार आहेत. पटकन पटकन केस सॉल्व्ह करतील. ठीक आहे घ्या तुम्ही सुट्टी. थँक्यू सर. पण फक्त 4 दिवस. हा 4 दिवस. प्रिया मॅडम. येस सर. या केसचे सगळे पेपर्स आहेत ना ते एकदा नजरे करून घाला. येस सर. साहेब एक मिनिट. लग्नाची पत्रिका तुम्ही समध्याने यायचंय म्हणजे यायचंय. मला माझी फॅमिली हवी आहे माझ्या लग्नात. हो आम्ही सगळे नक्की येऊ. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. साहेब बरं झालं वाघमाऱ्यांचं लग्न ठरलं. नाही त्यांच्या हातनं काय होईल असं वाटत पण नाही पण प्रिया मॅडम कमी वेळेत मुसक्या बांधणार त्या गाण्याला गॅरंटी आहे. हा ठीक आहे बघू. अगं म्हणजे तुझी केस होती ना. अगं मी लग्नाच्या गडबडीत अडकणार त्यापेक्षा घेऊ दे की तिला लीड. तस बी मी असल्यावर गोष्टी अजूनच बिघडतात. बरं ते सगळं राहू दे. तुला लग्नात गिफ्ट काय पाहिजे? काहीच नको. अगं असं काय करते सांग ना काय पाहिजे? तुम्ही सगळे याल ना माझ्या लग्नाला तेच माझ्यासाठी गिफ्ट असेल. बर चल निघते लई काम आहे मला. ए रत्नाच रत्न ती वाटी काय तुला खीर खायला आणली का? हो मी खीर केली. काय घासते नी? तू आहे ना त्या वाटीतून खीर खायच्या लायकीतच आहे. त्या वाटीने पाय घासायचा असतो एवढं कळत नाही का तुला? मम्मी
त्या पाकिट मारेने माझं पाकिट मारण्याऐवजी तुला नेला असताना बरं झाला असतो. मम्मी मम्मी दादा तुला दिलेलं वचन पुरं केलंय बघ, पण आता तू जर असतास तर किती कौतिकानं राबला असतास र. लेखीचं लगेन लई थाटा वाटत लावून दिला असतास र दादा. मी आहे की पण तुझा फकस्त आशीर्वाद राहू दे र दादा, आशीर्वाद दे र. लय ध्यान होतंय दादाच, पर मला चांगलं ठाव आहे तुझ्या लेकीला ह्याच काही कौतुकच नाही ना, म्हणून तर जोडीने पत्रिका ठेवायच्या टायमालाच बरोबर ड्युटी करायला निघून पळाली, हाय का नाही? बघ, चार दिवस आता ड्युटी ड्युटी करत काय नाचायचीच का नाही, ती नाच म्हणा मग तिच्याकडे बघती मी कशी काय. ती रत्ना काट्याची सून आहे, त्याच्यामुळे इंगा तर दावलाच पाहिजे तुझ्या लेकीला. हा कवे, त्या वाघमारे बाईची बघ कशी शेळी करून टाकली मम्मी साहेबांनी. आता ती पाकिट शोधला का नाही कुणास ठाऊक, गावलंच नसेल तिला. काय रे गावलं का त्या साहेबांचं पाकिट? गावलं पण आम्हाला नाही. मग कोणाला? त्या कॉन्स्टेबल वाघ मारेला. काय होय जाता जाता काय म्हणली माहिती का? तुम्ही भी केलाच की प्रयत्न, गावला का? नाही ना. कस आहे ना, चोराला पकडायला पोलीसच लागत, गुंडाचं काम नाही ते. असं बी म्हणली, लई शानपणा करत होती, साधं पाकिट गावलं म्हणून. अशी बच्चा बच्चा बोलला असं वाटलं नाही कधी. त्या मुलीच्या बाबतीत नेमकं तुमचा काय प्रॉब्लेम आहे रे? म्हणजे त्या मुलीनं काम केलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम, त्या मुलीनं काम नाही केलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम. आता तिच्या नावाने बोट मोडत बसण्यापेक्षा घरात लग्न कार्य आहे, जरा तिकडे लक्ष द्या. सत्य दादा, उद्या तुझं प्री वेडिंग शूट करायचंय ठरले ना आपलं, माहितीये ना तुला, लयच भारी फोटोग्राफर शोधलाय बघा आम्ही. हा ठीक आहे, करू की. कोणासारखी करायची, रणबीर दीपिका, किरणबीर आलिया, प्रियांका निक जोनस का सिद्धार्थ कियारा? नाही नाही, विराट आणि अनुष्का सारखी करूयात, लई भारी जोडी आहे त्यांची. ते बघू आपण, पण रुपालीला विचारलं पाहिजे ना, तिला चालत असेल तर करू मग. चालेल की सत्याजी, करूया ना फोटोशूट सत्याजी. ए बलम्या काय लावले हे असलं सत्याजी सत्याजी? कोण असं म्हणते विचार की सत्याजी न. काय नाही ग मम्मी, काय बिबडबड करत असतो, तू लक्ष नको देऊ. बघितलं का मम्मी सत्य दादा कसं आत्ता बसूनच त्याच्या बायकोच्या मनाचा मान राखतोय ते. सत्य दादा हॅशटॅग बेस्ट हब इन द वर्ल्ड, हॅशटॅग सत्यरूप, हॅशटॅग लव ताकद, इशे का? अरे पण आधी तिला विचारा मग पुढचं बघू ना. विचारायचं काय त्यात, फोटोशूट आहे चटदिशी या असं म्हणायचं. आणि हे बघ सत्या तुला सांगून ठेवते, उगा बायकोच नको ती लाड करू नकस, नाही तर डोक्यावर बसल, पहिल्यापासूनच चांगलं दाबून ठेवायचं असतंय. जी चूक मी केली ती तू करू नकोस. म्हणजे अगं मम्मी लाड नाही पण होणारी बायको आहे म्हणजे असं गृहित धरून चालत नाही ना, आणि कुठल्या बी बाई माणसाला असं गृहित धरल्याला मला अजिबात आवडत नाही बघ. शेवटी त्यांच्या बी काहीतरी इच्छा असत्यातच की. बघा किती समजूतदार आहेत आमचे सत्याजी.
किती मान राखतात बघा आमचं सत्याजी. बेसाबी इन द वर्ल्ड आहेत सत्याजी. हा बायकोचा मान राखत्यात आमचं सत्याजी. अरे अरे तसं नाही रे, पण कसं आहे तुझं आणि त्या कॉन्स्टेबल मंजूच आता लय घट्ट चालतं ना. दिशील माझी टीप, तुझा काय भरोसा? नाही मॅडम ना, कसले कुठं कॉन्स्टेबल असते वय. अरे ती उग घालायची म्हणून घालती ना आम्हाला वरती. तिनं आपल्याकडून खबर घ्यायच्या आधी आपणच तिच्याकडून खबर घ्यायची पोलिसांच्या. बर माझ्याकडे काय काम काढलास? बर अरे काय लका, अरे ओटीटीच्या जमान्यात तू अजून पण पेनड्राईव्हर पिक्चर बघतोय. अरे पिक्चर आहे का अजून काय ते मला बी माहित नाही, ते चेक करायचं. चेक कर बर. बर हे कोणाचं आहे? अरे गावलोय असं काय महत्वाचं भीतवाचं असल बाबा, कोणाचं काय देऊन टाकता येईल माघारी म्हणून आणलंय. तोंड बघितलंच नव्हे हर्षद तू आणि परत करणार. अरे मी बोलतो पप्या. अरे पप्या अरे लगायला पासवर्ड आहे. अरे मग टाक की. अरे असं कसं टाकणार, ज्याचा असतो पेनड्राईव्ह त्याच्याकडेच असतोय पासवर्ड. अरे ती पिक्चर मध्ये नाही का सायबरवाले करतायत, तसं कर की जरा, गर्दूला डोकं लाव की जरा. अरे टाकला बी असतं रे, पण पासवर्डचं कसं असतंय ना, ज्याचा जसा स्टँडर्ड तसा त्याचा पासवर्ड असतंय. म्हणजे बघ स्टँडर्ड लोकांचा स्टँडर्ड पासवर्ड आणि गैरगुजऱ्या लोकांचा गैरगुजरा पासवर्ड आणि तुझ्यासारख्या लोकांचा. जाऊ दे, एक काम कर, टाक पासवर्ड. आधारस्तंभ. आधारस्तंभ नाही नाही हा नाही, दुसरा सांग. नाद करा पण आमचं कुठं टाक. नाद कर. तुझ्या बापाने एवढा मोठा पासवर्ड ठेवला होता का? जरा छोट काहीतरी सांग ना. एक काम कर, हॅशटॅग संघर्ष टाक. हॅशटॅग संघर्ष चालू आहे आपला तोच. नाही हा बे चुकीचा आहे. बेरोजगारी. बेरोजगारी नाही चुकीचा आहे. महागाई. महागाई. तू काही इलेक्शनला उभा राहतो करे का? कलम 302 टाक बा. आता आता हे लास्ट आता टाक. कलम 302 लोक नाही हा बी नाही. धर धर हा घे तुझा पेंड रे. आणि याच्यात काय बी असलं तरी तुला काय करायचं रे? तुला काय करणार रे? अरे काय प्रायव्हेट बिव्हेट गोष्टी असतील ते रिंग स्टिंग ऑपरेशन. तुला काय माहित बाबा काय विषय? तुझं चालू दे रिंग स्टिंग, मी निघतो बाबा. हा वाघ मार मॅडम चा कस काय फोन. तो काय रे काय करतोस? काय नाही बसलोय. बर ऐक, थँक्यू आणि सॉरी बर का. काका काय झालं? अरे तू तात्या साहेबांचं पाकिट मिळवायला मदत केलीस ना, आणि सॉरी यासाठी का या सगळ्या गडबडीत मी तुला आमंत्रण द्यायचं विसरली. राहू दे ना मॅडम, आता कुठं सत्कार वेतकार. अरे सत्कार नाही, माझं लगीन आहे, त्यासाठी स्पेशल आमंत्रण द्यायला फोन केलाय तुला. आयु आमंत्रण आणि मला? हा मग तू एवढी मला मदत केलीस, चांगल्या मार्गाला लागतो म्हणालास, मग माझ्या बाजून तू लग्नात यायला नको. हक्कच आहे तुझा मॅडम. हार्ट पासनं सांगू का, तुम्ही पोलीस किती चांगले मला माहित नाही, पण माणूस म्हणून ग्रेटच आहे बर का तुम्ही. म्हणजे बघा की म्हणजे माझ्यासारख्याला तुमच्या घरातल्या लग्न कार्याला बोलवायचं म्हणजे. येतो मॅडम. आणि लग्नात काय मदत बिदत लागली तर मला हक्कानं सांगा बर का. हो नक्की सांगेन. येतो येतो. ठेवते. चोर काय लिहिले ही? संधी चोर. काय? संगीता धीरज चोरगे. आणि गे राहिला की? गे राहिले. हा जरा व्यवस्थित नावली वा, नाहीतर माणसं लग्नाला यायच्या ऐवजी त्या मेडिकलात जातील औषध घ्यायला. मम्मी पप्पा मला हे लग्न एकदम थाटात करायचंय. करणार की? तेव्हा मला प्री वेडिंग करायचंय. प्री वेडिंग म्हणजे? लग्नाच्या आधी असे असे करून फोटो काढायचे आणि त्याचा अल्बम करायचा.
मी काय म्हणते, एवढ्या खर्चात नको पडायला आपण. लग्नात येईलच की फोटोवाला? हा येईलच की, तेव्हा काढा फोटो. फक्त फोटोग्राफर तेवढा चांगला बघा. अगं आमू, मी का नाही एका मोठ्या फोटोग्राफरला विचारलं, पण तो काय म्हणला माहितीये का? तो म्हणला मी सत्या दादाच्या प्री वेडिंगला जाणार आहे. मम्मी, ते मम्मी साहेब त्यांच्या मुलाचं लग्न कसं एकदम थाटात करतात बघ. आणि मी ते एकुलता एक मुलगा असून काय माझी हाऊस माऊस नाही का, प्री वेडिंग नाही का, काय नाही का, काय नाही का, काय नाही. अरे डीजा, असं तोंड कशाला पाडतोयस? तू नका काळजी करूस. हे म्हणजे आपण कशाला गरीबावानी राहायचंय? त्या बाईला बी कळून दे की जरा, काटे आणि वाघमारे फॅमिली कशी राजागत राहते ती. हे बघ, उद्या प्री वेडिंग करायचं म्हणजे करायचं. मम्मी, हा आपण इथं त्यांचे फोटोज घेऊया. होय होय, अजिंक्य माझे बॅग दे रे. अरे बाबा, आता काय मोबाईल मधनं मुका घेतस का तिचा? हे बघ, या प्रेमाभिमाच्या आणि लग्नाच्या लफड्यात पडू नकोस, नाहीतर अंगावरच्या कपड्यांनी विकला जाशील. पण काही जण असतात जिगरबाज, शेवटपर्यंत निभवतात. आणि मी ज्यांचे ज्यांचे फोटो काढलेत ना, त्यांचे संसार अजूनही सुखी चालू आहे. तू काय बघत बसलाय? जा माझी बॅग घेऊन ये. मम्मी, सत्या, रुपाली, आपण तिथे त्या लोकेशनला तुमचे फोटोज घेऊया. चला. वा वा वा, काय फुलं, काय डेकोरेशन, काय मम्मी. मम्मी कुठे आहे? तुमची कशी काय ओळख? नवरा आहे माझा तो. माझी बायको आहे ती.
अजिंक्य तारा अजिंक्य तारा अजिंक्य तारा ए अजिंक्य तारा झालं का तुमचं पर्सनल सुरू पर्सनल कामानंतर चला चल या इकडं हो तारा मॅडम या माग इथं तुमचं प्री वेडिंग शूट चाललं असं वाटतं तुम्हाला घ्या कॅमेरा चला शूटला